नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न्यूज रिपोर्ट म्हणजेच रिपोर्ट रायटिंग मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा त्यासाठी कोणत्या टिप्स आहेत कोणत्या ट्रिक्स आहेत आणि व्यवस्थित कसा लिहायचं चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो हा न्यूज रिपोर्टसाठी आपण एक एक्झाम्पल घेतलंय एक्झाम्पल काय आपण पाहूया बघा राईट न्यूज रिपोर्ट ऑन द गिवन हेडलाईन दिलेल्या हेडलाईनचा वापर करून तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचा म्हणजेच बातमी लेखन लिहायचं ओके नाव आहे आप आपल्याकडे सोशल क्लब ऑर्गनाईज आय कॅम्प ओके या सोशल क्लबनी एक आय कॅम्प डोळ्याचा कॅम्प आयोजित केलेला होता याची तुम्हाला बातमी लिहायची बघा सर्वात महत्वाची पॉईंट काय तुम्हाला हेडलाईन लिहायची व्यवस्थित नंतर तुम्हाला डेट लाईन तारीख व्यवस्थित टाकायची लीड आहेत बॉडी ऑफ द रिपोर्ट काय आणि कन्क्लुजन म्हणजे चला आता आपण कशा पद्धतीने आपण बघूया आता मित्रांनो हा न्यूज रिपोर्ट स्टार्ट करण्यापूर्वी महत्वाच्या काही सूचना मित्रांनो बातमी ही नेहमी घडून गेलेली असल्यामुळे ती बातमी नेहमी तुम्हाला सिम्पल पास्टमध्ये लिहावं लागतं तुम्ही सिंपल पास्ट वापरा पास्ट कंटिन्युअस वापरा किंवा पास्ट परफेक्ट वापरा पहिला महत्त्वाचा रोल पाशच्या रचनेमध्ये असली पाहिजे भूतकाळात असली पाहिजे सगळी दुसरा महत्त्वाचा रोल तुम्ही पॅसिव व्हॉइसचा वापर करून बातमी लेखन करायचं काय पॅसिवॉइस म्हणजेच काय तर तुम्हाला पॅसिव व्हॉइस कसं सिम्पल पाशच्या रचनेमधले झालेले असतील हे सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्या न्यूज रिपोर्ट यायचा बघा आता आपण कशा पद्धतीने लिहितो बघा सोशल क्लब ऑर्गनाईज द आय मित्रांनो तुमच्या पेजच्या मिडलमध्ये असं कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला हेडलाईन लिहायची आहे बघा सोशल क्लबने आय कॅम्प आयोजित केला नंतर बघा खाली इथे काय लिहिलंय बाय रमेश स्टाफ रिपोर्टर ही बातमी कोण लिखाण करत आहे त्याचं तुम्हाला नाव लिहायचं बघा बाय रमेश म्हणजे रमेश लिहित आहे रमेश कोण आहे तर स्टाफ रिपोर्टर व्यवस्थित बघा बी कॅपिटल आर कॅपिटल स्टाफ सयस कॅपिटल रिपोर्टरचं आर कॅपिटल नंतर मित्रांनो तुम्हाला जिल्ह्याचं नाव लिहायचं ओके आता इथे पुणे लिहिले ओके पुणेमध्ये आयोजित केलेला होता तारीख व्यवस्थित लिहायची ट्वेंटी सेव्हन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री ओके ही तारीख सुद्धा लिहायची ओके आता आपण चालू करूया मित्रांनो ओके आता बघा द क्लब ऑफ मुंबई ऑर्गनाईज अँड आय कॅम्प एट महात्मा कॉलेज ऑफ आय रिसर्च इन मुंबई बघा पासमध्ये लिहिलाय द क्लब ऑफ मुंबई ओके मुंबईचा कुठला क्लब तर सोशल क्लब इथे व्यवस्थित लिहू शकता द सोशल क्लब ऑफ मुंबई ऑर्गनाईज आयोजित केला अँड आय कॅम्प एट महात्मा कॉलेज ऑफ आय रिसर्च इन पुणे महात्मा कॉलेज आय रिसर्च पुणे मध्ये हा कॅम्प आयोजित केलेला आहे पुढे बघा द कॅम्प लास्टेड फॉर अ वीक फ्रॉम ट्वेंटी ऑगस्ट टू ट्वेंटी सिक्स ऑगस्ट बघा कॅम्प किती दिवस चालला तर वीस ऑगस्ट पासून सव्वीस ऑगस्ट पर्यंत हा कॅम्प चालला पुढे बघा द क्लब इन्व्हायटेड टेन आय स्पेशलिस्ट फ्रॉम डिफरंट सिटीज बघा पाच सिंपल पास्ट आहे द क्लब सब्जेक्ट झाला इन्व्हायटेड हा फिर टू झाला सब्जेक्ट प्लस फिर टू प्लस ऑब्जेक्ट सिम्पल पास्ट रचना बघा द क्लब इन्व्हायटेड टेन आय स्पेशलिस्ट फ्रॉम डिफरंट सिटीज त्या क्लबने डोळ्याच्या दहा आय स्पेशलिस्ट तज्ज्ञ लोकांना वेगवेगळ्या शहरातून बोलावलेलं होतं पुढे बघा द कॅम्प वॉज गिव्हन द नेम दृष्टी वीक त्या कॅम्पला एक नाव देण्यात आलं होतं त्याचं नाव होतं दृष्टी वीक ओके पुढे बघा इट वॉज फ्री ऑफ कॉस्ट टू ऑल सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत होता पुढे बघा द पर्पज ऑफ द कॅम्प वॉज टू क्युअर फिज्युअल इम्पेअरमेंट ऑफ द पॅशंट बघा या कॅम्पचा पर्पज या कॅम्पचा हेतू काय होता तर फिज्युअल इम्पेअरमेंट म्हणजे डोळ्यामध्ये असणारी बिघाड इम्पेअर म्हणजे काय बिघाड ओके जे पेशंट आहे त्यांच्या डोळ्यामध्ये असणारी बिघाड म्हणजे कुणाला मोतीबिंदू असेल कुणाचं ऑपरेशन करायचं असेल ते क्युअर करणं बरं करणं हा त्याचा हेतू होता पुढे बघा द न्यूज ऑफ द कॅम्प वॉज ऑलरेडी पब्लिश इन लोकल न्यूजपेपर थ्रू पोस्टर्स मेकिंग अनाउन्समेंट थ्रू ऑटो रिक्षा बघा ही बातमी लोकल न्यूजपेपरमध्ये ॲटोरिक्षाद्वारे अनाउन्समेंट केली होती पोस्टर सुद्धा लावलेले होते मित्रांनो इथे पहा द न्यूज ऑफ द कॅम्प वॉज पब्लिश बघा वॉज नंतर फित्री वापरलाय म्हणजेच काय ची रचना आहे ओके अशी क्रिया कुणाकडून तरी करण्यात आलेली आहे हे सांगण्यासाठी पॅसिव्हॉईस वापरतात बघा पुढे डॉक्टर आर के साने वॉज द इंचार्ज ऑफ द कॅम्प आता मित्रांनो या न्यूज रिपोर्टमध्ये तुम्हाला वेगळ्या व्यक्तींच्या वे नावं सुद्धा मेन्शन करावे लागतील आता बघा या कॅम्पचं इन्चार्ज कोण होता आता आर के साने डॉक्टर होते पुढे बघा फाईव्ह हंड्रेड पर्सन वर एक्सामाइन ऑन द फर्स्ट डे पहिल्या दिवशी पाचशे लोकांची तपासणी करण्यात आली म्हणजे कोणाला चष्मा लागतो कोणाला डोळ्याचं ऑपरेशन असेल वेगवेगळ्या तपासणी केल्या ओके पुढे आता बघा द ऑपरेशन ऑफ द पेशन्स टू प्लेस ऑन द सेकंड डे बघा सिम्पल पास जे लोकांचं ऑपरेशन करायचं होतं पेशंटचं त्यांचं जो ऑपरेशन दुसऱ्या दिवशी केलं फिफ्टी हु हुवर स्पेशली ट्रेन फॉर द ट्रीटमेंट ऑफ द पेशंट बघा फिफ्टी व्हॉलंटियर जवळपास पन्नास व्हॉलंटियर म्हणजे ऐच्छिकरित्याने काम करणारे जे लोक होते ते यांना ट्रेन करण्यात आलं होतं म्हणजे ट्रेनिंग देण्यात आलेली होती कशासाठी पेशंटला ट्रीटमेंट करण्याची पुढे बघा द पेशंट हॅड absolutely नो डिफिकल्टी फ्रॉम एनी side. मग त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्याही पेशंटला डिफिकल्टी अडचण आलेली नाही दे वर गिव्हन मिल ड्युरिंग द कॅम्प आता बघा दे वर गिवन दे नंतर वॉज वेअर प्लस फी थ्री पॅसिवॉयची रचना त्यांना मिल जेवण सुद्धा देण्यात आलेलं होतं कॅम्पच्या दरम्यान पुढे बघा द कॅम्प वॉज इफिशियंटली मॅनेज एकदम सक्षम पद्धतीने हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता No देअर वॉज नो डिफेक्ट इन एनी ऑफ द ऑपरेशन ऑपरेशन मध्ये कोणताही डिफेक्ट म्हणजेच दोष निर्माण झालेला नव्हता अँड द कॅम्प नोटेड अ ग्रँड सक्सेस आणि या कॅम्पला एक भव्य असं यश सुद्धा मिळालेलं होतं मित्रांनो हा न्यूज रिपोर्ट तीन पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला लयचा आहे ओके okay, पुढे बघा आता दुसरा पॅराग्राफ चेंज झाला प्रेसिडेंट ऑफ द सोशल क्लब ऑफ पुणे मिस्टर राजीव मनोहर सेक्रेटरी अजय राणे अँड मेंबर्स ऑफ द क्लब टूक एक्स्ट्रा एफर्ट्स फॉर सक्सेसफुल अरेंजमेंट ऑफ द कॅम्प हा आय कॅम्प यशस्वी होण्यासाठी या लोकांनी काय तर महत्वाचं योगदान दिलं मित्रांनो न्यूज रिपोर्टमध्ये शेवटचा समारोप करत असताना तुम्हाला व्यक्तींचे नावं लिहायचे असतात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींचे नावं त्यामध्ये मेन्शन करू शकता की या लोकांचा हा प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभलं ओके आता मित्रांनो आपण दुसरा एक आपण याच्यामध्ये क्वेश्चन घेऊया बघा राईट न्यूज रिपोर्ट ऑन द गिवन हेडलाईन बघा रिपोर्ट ऑफ सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे रिपब्लिक डे साजरा झालेला आहे प्रजासत्ताक दिन साजरा झाला आहे तुम्हाला रिपोर्ट राहायचा आहे बातमी लिहायचा रेग्युलर बघा हेडलाईन डेटलाईन लीड लाइन बॉडी ऑफ द रिपोर्ट आणि कन्क्लूजन बघा आता काय होतं बघा हेडलाईन मिडलमध्ये टाका कॅपिटलमध्ये रिपोर्ट ऑफ सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे बाय महेश स्टाफ रिपोर्टर कळालं पुढे बघा जिल्ह्याचं नाव टाका परमणी ट्वेंटी सेव्हन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सर्वात महत्वाचं बघा तारीख ता कधी टाकायची तुम्हाला तर पुढची टाकायची आता सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा झाला तर सव्वीस जानेवारीच्या समोरची तारीख तुम्हाला नेहमी मेन्शन करायची कारण काय तर तुम्हाला काल जो घटना झालेला म्हणजे सव्वीस जानेवारीला जर जा घटना झाली ती तुम्हाला बातमीद्वारे सांगायची चला स्टार्ट करूया शिवाजी कॉलेज परभणी सेलिब्रेटेड द रिपब्लिक डे विथ ग्रेट इंथ्युजिझम बघा परभणीच्या शिवाजी कॉलेजनी रिपब्लिक डे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला स्टुडंट्स अँड सिटीजन वर प्रेझेंट ऑन दिस ऑकेजन आणि बघा या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते

आता इथे पॅस्यूची रचना बघा वॉज गिवन पॅसेची रचना आहे बघा जेव्हा ते जे साडेसात वाजता सा आले तेव्हा त्यांना एक ग्रँड ऑनर म्हणजेच मोठा सन्मान देण्यात आला कसा तर बँड ट्रोप जो बँडचा समूह होता त्यांची तुकडी होती त्यांनी बँड वाजवले आणि त्यांच्या एन सी होता, सी जे कॅडेट होतं त्या एन सी सी राष्ट्रीय छात्रसेनाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना एक ऑनर दिला सन्मान दिला पुढे बघा गर्ल्स विअरिंग कॉस्ट्यूम ऑफ डिफरंट स्टेट्स वेलकम द चीफ गेस्ट पॅरेंट्स अँड सिटीजन बाय ऑफरिंग अ रोज फ्लॉवर बघा गर्ल्स मुली वेअरिंग कॉस्ट्युम्स ऑफ स्टेट्स बघा कॉस्ट्युम म्हणजे काय तर वेश असं आपण म्हणूया वेगवेगळ्या राज्यांचा मुलींनी काय तर वेश परिधान केलेला होता आणि जे चीफ गेस्ट होते पॅरेंट होते जे सिटीजन नागरिक होते त्यांना रोज फ्लावर गुलाबाचं फुल देऊन त्यांचं स्वागत केलं सिंपल पास्ट पुढे बघा पॅट्रोटिक सॉन्ग्स वर संग इन कोरस कोरस म्हणजे समूह त्यांच्या समूहाने पॅट्रोटिक सॉंग म्हणजे देशभक्तीवर गाणं गायलं द प्रेसिडंट ऑफ स्टुडंट काउन्सिल इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट टू द ऑडियन्स बघा प्रेसिडंट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल म्हणजे विद्यार्थी परिषदेचा त्यांचा जो अध्यक्ष होता ना तर त्याने काय केलं तर चीफ गेस्टला चीफ गेस्टचं त्यांना इंट्रोड्यूस केलं जे ऑडियन्स होते जे प्रेक्षक वर्ग होते त्यांना प्रमुख पाहुण्यांबद्दल माहिती सांगितली पुढे बघा द नॅशनल फ्लॅग वॉज हॉइस्टेड बाय द प्रिन्सिपल प्रिन्सिपलकडून प्राचार्याकडून नॅशनल फ्लॅग राष्ट्रीय ध्वज त्याचं ध्वजारोहण करण्यात आलं म्हणजेच काय झेंडा फडकवण्यात आला पुढे बघा द कॉलेज बँड प्लेड द नॅशनल अँथेम आणि मग कॉलेजचा जो बँड होता त्यांनी नॅशनल अँथेम सुद्धा वाजवली पुढे बघा द चीफ गेस्ट द स्टुडंट्स अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज अँड हाऊ द स्टेट अँड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हेल्प द पुअर अँड द नीड आता बघा चीफ गेस्ट गेव बघा फिटू वापरलाय सिम्पल पास जे प्रमुख पाहुणे होते त्यांनी विद्यार्थ्यांना खूप सारी माहिती दिली आणि एज्युकेशन शैक्षणिक संधी शैक्षणामध्ये मिळणाऱ्या तुम्हाला ज्या संधी आहेत करिअरमध्ये मिळणाऱ्या जे वाव आहे त्याबद्दल माहिती दिली अँड हाऊ द स्टेट अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि राज्य सरकार आणि भारत सरकार कसं सा गरिबांसाठी आणि गरजू लोकांसाठी काम करत आहे हे डेप्युटी कलेक्टरने सांगितलं पुढे बघा ही अर्ज द स्टुडंट शूड टेक ॲडव्हानेज ऑफ दिस फॅसिलिटी आणि चीफ गेस्टनी विनवणी केली विद्यार्थ्यांना की या सर्व या सर्व सुविधांचा तुम्ही फायदा घ्यायला हवा पुढे बघा पुढचा पॅरेग्राफ चेंज केला इन इज कन्क्लुडिंग स्पीच म्हणजे त्यांच्या भाषणच्या समारोपामध्ये द प्रिन्सिपल एक्सप्लेन टू द स्टुडंट्स द इम्पॉर्टन्स ऑफ रिपब्लिक डे मग शेवटच्या समारोपामध्ये प्रिन्सिपलने विद्यार्थ्यांना रिपब्लिक डेचं महत्त्व सांगितलं अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंट्रिब्युशन इन फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तयार करण्यामध्ये काय त्यांचं योगदान होतं याबद्दल माहिती सांगितली आता शेवटचा श्रेया द गर्ल्स रिप्रेझेटेटिव्ह ऑफर्ड थँक्स टू द चीप गेस्ट श्रेयांनी काय केलं जे श्रेय ही रिप्रेझेंट होती मुलींची प्रतिनिधी ओके तिनं चीप गेस्ट पॅरेंट असतील सिटिझन असतील त्यांचं काय केलं त्यांना थँक्स आभार व्यक्त केले हू वर प्रेझेंट ऑन द ऑकेजन या ऑकेजनला ते उपस्थित होते आणि त्यांचं तिने आभार व्यक्त केलं पुढे बघा द प्रोग्राम इंडेड विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ स्वीट स्नॅक्स अँड टी आणि प्रोग्रामचा शेवट स्वीट स्नॅक्स आणि टीचं डिस्ट्रीब्युशन वाटप करून झाला तर मित्रांनो अशा पद्धतीने न्यूज रिपोर्ट तुम्ही लिहू शकता महत्वाचा आहे सिम्पल पास्टमध्ये लिहा पास्ट परफेक्टमध्ये ल पास्ट कंटिन्युअसमध्ये लिहा आणि पॅसिवाइजचा वापर करून लिहावा ചില തന്നെ മിത്രോ എത്ര സാമൂഹിയ ന്യക് യൂ ഫോർ വോച്ചിംഗ ദിസ് വീഡിയോ